नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर योगेश दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, मी रेवती चॅनलवर येणारे व्हिडिओ रोजच ऐकत असतो. महाराज भक्तांना कसे अडचणीतून सोडवतात हे ऐकताना खूप छान वाटतं. अगदी कालचा परेश दादा यांचा अनुभव ऐकला आणि मला माझा एक प्रसंग आठवला. माझाही अनुभव थोडाफार परेश दादा यांच्या अनुभवाप्रमाणेच आहे. फक्त परेश दादा यांनी त्यांचे आयुष्यभर पैसे साठवले ते घर घेण्यासाठी आणि मी पैसे साठवले ते मुलीच्या लग्नासाठी. तुम्हाला माहीतच आहे लग्नाचाच खर्च किती असतो. त्यामुळे मी देखील, माझी मुलगी 5 वर्षाची झाली आणि तिच्या नावाने दर महिन्याला एक ठराविक रक्कम एका पॉलिसीत गुंतवले. मला त्या पॉलिसीचे एकूण जमा रक्कम याच्या दुप्पट रक्कम 20 वर्षानंतर मिळणार होती. त्यामुळे मी माझ्या मुलीच्या या लग्नाचा विचार करून परिस्थिती नसताना ती पॉलिसी घेतली. माझा पगार जेमतेम होता, त्यात घर कसंबसं चालत होतं, त्यात दर महिन्याला पॉलिसी हिचा हप्ता भरावा लागत, मग कुठेतरी काटकसर करावी लागणार होती. मी जितके होईल तितके खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करत होतो. मी एका कंपनीत कामाला होतो. माझी कंपनी घरापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर होती. रोज कामावर जाण्या येण्यास 120 रुपये खर्च होत. मग तो खर्च वाचवण्यासाठी मी दररोज कामावर 8 किलोमीटर पायी जाण्याचे व 8 किलोमीटर परत पायी येण्याचे सुरू केले. तसेच मला दिवसातून 5-7 वेळा चहा पिण्याची सवय होती. मग मी ती सवय देखील सोडली. सकाळी फक्त एकदा चहा घेत असं कितीतरी गोष्टी यांचा त्याग करावा लागला आणि मुलीच्या लग्नासाठी थेंबथेंब करत पैसा गोळा करत गेलो. असे 17-18 वर्ष मी नियमितपणे पॉलिसीचे पैसे भरत होतो. पण मध्यंतरी कोरोना आजाराने व लॉकडाऊनमुळे माझे काम बंद होते. त्यामुळे मी त्या पॉलिसीचे पैसे काही महिने वेळेवर भरू शकलो नाही. पण त्यानंतर जेव्हा माझे काम पुन्हा सुरू झाले तेव्हा मी पॉलिसीचे पैसे नियमितपणे भरू लागलो आणि कंपनीने देखील माझे पैसे भरून घेतले. जेव्हा माझ्या पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाला व मी माझ्या पैशाची मागणी केली तेव्हा कंपनीकडून मला पत्र मिळाले की मी पॉलिसीच्या अटीचा भंग केला आहे आणि त्यामुळे माझी पॉलिसी जेव्हा मी नियमितपणे पैसे भरण्याचे थांबवले तेव्हाच लॅप्स झाली, म्हणजे संपुष्टात आली आणि त्यामुळे मला पैसे मिळणार नाहीत. मी ते पत्र वाचले आणि मला चक्करच आली. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा सरळ पॉलिसी एजंट याला गाठले व त्याला विचारले की असे कसं काय, तुम्ही 17-18 वर्ष भरलेले पैसे 1-2 हप्ते वेळेवर न भरल्यास ठेवून घेऊ शकता. तेव्हा एजंट म्हणाला, तुम्ही पॉलिसी घेताना जो फॉर्म भरून सही केली त्यात स्पष्ट अट होती की जर तुम्ही एकही पॉलिसीचा हप्ता वेळेवर न भरल्यास तुमची पॉलिसी त्याच वेळी लॅप्स होईल, त्यामुळे तुम्हाला आता तक्रार करता येणार नाही. मग मी खूप वैतागलो. असे सहजासहजी आयुष्यभराची कमाई कशी सोडून देता येईल म्हणून मी आमच्या घराजवळ राहणारे एका वकिलांना भेटून त्यांना माझी सर्व परिस्थिती सांगितली व ह्यातून कायदेशीररित्या काही मार्ग काढता येईल का म्हणून विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण ग्राहक तक्रार निवारण मंच येथे कंपनीविरुद्ध तक्रार करून पाहू, कदाचित तिथे तुम्हाला न्याय मिळाला तर कमी वेळेत व कमी खर्चात न्याय मिळेल. मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथे माझी तक्रार केली
पण त्याचा निकाल माझ्या विरुद्ध लागला। मी खूप निराश झालो। मग मी जिल्हा ग्राहक तक्रार मंच यांचे आदेशाविरुद्ध राज्य ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्याकडे अपील केलं। तिथेही निकाल माझ्या विरुद्धच लागला। आता मला राज्य ग्राहक मंचाचे आदेश विरुद्ध दिल्ली येथे नॅशनल ग्राहक मंचाकडे अपील करावे लागणार होते। पण दिल्ली येथे जाणे येणे मला परवडणारे नव्हते। शिवाय सर्वांनी मला उगाच गमावलेल्या पैसा ह्यासाठी आणखी कोर्ट कचेरी करण्यात पैसा वाया घालवू नका असाच सल्ला दिला। मी तर पार कोलमडून गेलो होतो। मला इतका पश्चाताप होत होता की मी पॉलिसीत पैसे अडकवण्याऐवजी बँकेत खातं उघडून त्यात पैसे गोळा केलं असतं तर आज ही वेळ आली नसती। माझं कशातच लक्ष लागत नव्हतं। मी सारखा याच गोष्टीच्या विचारात मग्न राहत। शेवटी माझी पत्नी वृषाली हिने मला गुरुपुरुषामृत योगावर महाराजांचे पारायण करण्यास सांगितले व माझ्या मनातील सारं काही महाराजांना सांगण्यास म्हटले। मलाही त्या क्षणाला तो एक शेवटचा मार्ग आहे हे पटलं। मग मी गुरुपुरुषामृत योगावर महाराजांचं पारायण केलं। महाराजांना प्रार्थना केली व माझे सर्व दुःख सांगितले। त्याच दिवशी संध्याकाळी मला घराजवळील माझ्या वकिलांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की नुकताच हायकोर्टाने एका केसमध्ये निकाल दिला की बँक विमा कंपन्या हे ग्राहकांकडून जे सायक्लोस्टाईल फॉर्म भरून घेता ते चुकीचं आहे। त्यावर अगदी बारीक अक्षरात अटी शर्ती लिहून ग्राहकांकडून रिकाम्या जागेत त्यांची माहिती भरून सही घेतात। त्यामुळे असे करार हे ग्राहकांची दिशाभूल करणारे असून त्या आधारे बँक किंवा इतर कोणत्याही कंपन्या यांना ग्राहकाचे पैसे पुरवता येणार नाही। तो हायकोर्टाने दिलेला निकाल हा आमच्या खूप उपयोगी पडणार होता, कारण पॉलिसी घेताना देखील कंपनीने माझ्याकडून असाच सायक्लोस्टाईल फॉर्म भरून घेतला होता। मग मी माझे वकिलांच्या मार्फत हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल केले। मी त्याची सुनावणी सुरू असताना मनातून सारखं महाराजांचं नामस्मरण करत होतो आणि मग जेव्हा कोर्टाने आमचे व कंपनीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून निकाल दिला तेव्हा त्यात म्हटलं की सायक्लोस्टाईल फॉर्म भरून घेणं हे काही परिस्थितीत चुकीचं जरी असलं तरी ते पूर्णपणे बेकायदेशीर नाही। जर ग्राहकाने नीट वाचून समजून उमजून त्यावर सही केली तर त्याला तो करार बंधनकारक आहे। पण माझ्या या प्रकरणात कोर्टाने म्हटलं की जर मी वेळेवर हप्ता भरला नाही आणि कराराप्रमाणे त्याचवेळी माझी पॉलिसी लॅप झाली होती तर कंपनीने त्याचवेळी मला तसं पत्र पाठवून करार संपुष्टात आल्याचं कळवलं पाहिजे होतं। पण कंपनीने मला तसं न कळवता उलट मी नंतर जे पॉलिसीचे हप्ते भरत गेलो ते स्वीकारले, ह्याचा अर्थ कंपनीने माझे करारातील अटीचा भंग केला, ह्याला माफ केलं आणि करार सुरू ठेवला असे कंपनीच्या वर्तनातून दिसते। त्यामुळे कराराचा कालावधी पूर्ण झाल्यावर कंपनी ग्राहकाला त्याचे पैसे देण्याचे नाकारते ही अनुचित व्यापारी प्रथा असून त्यासाठी त्यांना व्याजासहित त्यांचे पैसे परत करावे, तसेच ग्राहकाला मानसिक त्रास सहन करावा लागला, यामुळे 50,000 रुपये दंड देण्यात यावा असे निकाल दिला। तो निकाल ऐकला आणि माझ्या डोळ्यातून पाणी चाले। जिथे सारे मार्ग बंद झाले होते तिथे शेवटी माझ्या गजानन माऊली हिनेच मला तारले। मला माझे पैसे तर मिळालेच, पण जो त्रास सहन करावा लागला त्याची नुकसान भरपाई देखील मिळाली। खरंच महाराज तुमचे किती थोरवी गायली तरी कमीच आहे, असेच आमच्यावर कृपादृष्टी असावी हीच प्रार्थना। जय गजानन श्री गजानन गण गण गणात भोवते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा। अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आजचा प्रश्न असा आहे की खालील ओवीत उल्लेख केलेला तारवाला शिपाई कोणाच्या दारात उभा होता असं सांगितलं आहे। ओवी अशी आहे, तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाही, तार घेतली घाई घाई कशाची ती बघण्यास। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे भागाबाई ठाकरीन।
आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं सुवर्णा पवार, दोन सुनीता पाठक, तीन सौपुष्पा बनसोड, चार विश्वास बनसोड, पाच बिट्टूज, सहा जयश्री कांबळे, सात श्रीराम कुळे, आठ अजय पाटील, नऊ विद्याधर जावडेकर, दहा पपिता भुरखंडे, अकरा चारुदत्त चौधरी, बारा कुसुम पडवळ, तेरा सविता चौगुले, चौदा अरुणा घोडे, पंधरा रेश्मा तौर, सोळा रोहिणी डांगे, सतरा वैभव गोळे, अठरा मंगला टिकले, एकोणीस सिमॅन्थिनी कुलकर्णी, वीस साऊंड फॉर सोल, एकवीस सुवर्णा शिंदे, बावीस निर्मला कला शेट्टी, तेवीस रमेश काळे, चोवीस विद्या वानखेडे, पंचवीस सीमा पाटील, सव्वीस रामेश्वरी देसाई, सत्तावीस मधुकरराव चौधरी, अठ्ठावीस ज्योत्स्ना जाधव, एकोणतीस उर्मिला दामले, तीस रेखा आहिरराव, एकतीस रेणुका भाग्यवंत, बत्तीस अपर्णा मानके, तेहतीस अनिता कलवागे, तेहतीस रेश्मा तौर, चौतीस मेघा देउस्कर, पस्तीस नेहा नरेदी, छत्तीस संगीता शिंदे, सदतीस पल्लवी पाटोळे, अडतीस गजानन मेहरे, एकोणचाळीस युजर, चाळीस वैशाली देवधर, 41 रामदास रायबोले, 42 राजेश फरांदे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचा अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते.